नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका। यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपले स्वागत। आज आपण पाहूया तर मतदार यादीमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, वोटर आय डी कशा प्रकारे आपण घरबसल्या 5 मिनिटात मिळवू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला URL मध्ये NVSP अशा प्रकारे टाईप करावं लागेल। त्यानंतर आपल्याला एक डॅशबोर्ड ओपन होईल, तो अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये अप्लाय ऑनलाईन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू वोटर ड्यू टू शिफ्टिंग फ्रॉम अकाउंट, अप्लाय ऑनलाईन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ओव्हरसीज वोटर, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नवीन नाव समाविष्ट करता येते, नवीन वोटर आय डी कार्ड मागवता येते, आपल्या वोटर आय डीमध्ये काही करेक्शन असल्यास ते करता येईल। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय काय लागेल, डॉक्युमेंट कोणकोणते लागतील तर ते मी सांगत आहे। तर आपल्याला पासपोर्ट फोटो स्कॅन करून ठेवावं लागेल। त्यानंतर ॲड्रेससाठी आपल्याला घरचं लाईट बिल असेल तर ते स्कॅन करून ठेवावं लागेल। त्यानंतर आपल्याला वयाचा दाखला म्हणजे एज प्रूफसाठी आपल्याला आपली मार्कशीट ते असेल तर ते स्कॅन करून ठेवावं लागेल। आणि डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तो मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये लिंक देईल, तो त्याहून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा। तर डिक्लेरेशन फॉर्म हा फक्त 21 वर्षाखालील नागरिकांसाठीच लागतो, त्या आतील नागरिकांसाठी नाही आहे हे ध्यानात घ्यावे। तर आपण फॉर्म नंबर 6 कसा भरायचा तो पाहूया। तर त्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल। तर हे आपलं NVSPN पोर्टल ओपन झालेलं आहे आणि आता आपला आलेला आहे फॉर्म। तर आता हा फॉर्म आपल्याला कसा भरायचा, तर आपल्याला हिंदीच भाषा याच्यामध्ये चालेल ते निवडायचे। आणि मग आपल्याला इथं राज्य, जिल्हा, त्यानंतर आपलं विधानसभा क्षेत्र हे लिहायचं आहे। त्यानंतर आपलं नाव आपल्याला मराठी आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहायचं आहे। त्यानंतर आपण कोणा आपले कोण मुलगा, वडील, पती पत्नी अशा प्रकारचं नाते असेल तर ते लिहायचं आहे। आपली जन्मतारीख लिहायची आहे, ते पूर्ण वर्षामध्ये भरायची आहे। नंतर लिंग भरायचं आहे। नंतर आपला ॲड्रेसमध्ये आपल्याला घर क्रमांक, नंतर आपले गली क्रमांक, आपलं गाव, पोस्ट, तालुका, डाकघर, पिनकोड, राज्य, जिल्हा हे आपल्याला फिट करायचं आहे। आपला परमनंट ॲड्रेस जो असेल आणि तात्पुरता ॲड्रेस असेल जर सारखे असतील तर आपल्याला इथं फक्त उपयुक्त किंवा समानवर क्लिक करायलानंतर आपला ॲड्रेस आपोआप इथं येऊन जाईल। त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील जर कुणाचा आईवडिलाचा एपिक नंबर असेल, मतदान कार्ड नंबर, तर तो इथं टाकायचा आहे। तो फिल केल्यानंतर जर अपंग कॅटेगरीचे असेल तर इथं क्लिक करून आपल्याला ते निवडायचं आहे। ईमेल आय डी असेल आपली तर ते टाकायची, आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। आणि ध्यानात ठेवायचं आपल्याला जे डॉक्युमेंट जे स्कॅन करायचे आहेत ते फक्त आपल्याला 2 MB वरती असलेलं नको। तर ते कोणकोणते स्कॅन करायचे इथं आपल्याला चूज फाईलवर आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे। आपलं वयाचा दाखला आईप्रमाणे इथं अपलोड करायचा आहे। आपला ॲड्रेस प्रूफ इथं अपलोड करायचा आहे। आणि सगळं त्यानंतर आपल्याला एक घोषणापत्र लिहून द्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपलं गावाचं नाव, राज्य, जिल्हा ते चूज करायचं आहे, जन्मतारीख चूज करायची आहे आणि ठिकाण आणि हा कॅपचा कोड टाकून ते आपल्याला इथं भेजेमध्ये आपल्याला ते पाठवून द्यायचं आहे। अशा प्रकारे आपला फॉर्म हा तिथं फिल होईल आणि तो पोहोचेल। त्यानंतर आपल्याला आपण जो आपला नंबर टाकलेला आहे आपल्या मोबाईल नंबर, त्याच्यावर आपल्याला काहीतरी लिंक येईल आणि ज्यावेळेस आपण हे पोर्टल लॉग इन करू तेव्हा ते लिंक आपल्याला त्यामध्ये भरावं लागेल आणि आपल्याला असं समजेल की आपलं मतदान कार्ड कुठपर्यंत आलेलं आहे ते आपल्याला समजेल आणि ते आपल्या पोस्टलवर आपल्याला ते घरपोच मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।